नमस्कार रसिक हो, प्रतिभा आणि प्रतिमा मध्ये मी निशिगंधा आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। शब्दांच्या प्रेमात मी खूपच सहज पडते, त्यामुळे आजच्या कार्यक्रमाच्या प्रेमात पडण्याचा मला पूर्ण अधिकार आहे। कारण आजचे आपले अतिथी आहेत आदरणीय प्रवीण दवणे सर। पण त्यांना मंचावर आमंत्रित करण्याआधी एक कविता स्मृती आहे निंबाळकरांची, शब्दांनीच पेटतात घर दार देश आणि माणसं सुद्धा। शब्दच विझवतात आगही शब्दांनी पेटलेल्या माणसांची, शब्द नसते तर वाहिले नसते आसवांचे महापूर, आला नसता जवळ कुणी गेलं नसतं दूर, शब्द नसते तर। असेच शब्द प्रभू आहेत आदरणीय प्रवीण सर। किती म्हणून सांगू त्यांच्याबद्दल, 2000 अधिक गीतं, 100 अधिक पुस्तकं आणि कोणी कोणी गायली आहेत त्यांची गाणी, आदरणीय लता दीदींनी, सुरेश वाडकरांनी, साधना सरगमजींनी, किती जणांनी। पण इतके पुरस्कार जिंकून सुद्धा ज्यांचे पाय अजूनही जमिनीवर आहेत आणि मनाचं नातं प्रत्येक वाचकाच्या मनाशी जुळलेलं आहे, असा प्रेमाचा सेतू बांधणारे आदरणीय प्रवीण दवणे सर, त्यांना मंचावर आमंत्रित करण्याआधी पाहूया त्यांची एक चित्रफीत। प्राध्यापक प्रवीण दवणे, कवी, लेखक, गीतकार, पटकथाकार प्रवीण दवणे, ज्ञान साधना महाविद्यालयात ते प्राध्यापक होते। तिथून त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली आणि पूर्णवेळ लेखनाकडे वळले। त्यांनी 2000 गीतं लिहिली जी लता मंगेशकर, साधना सरगम, सुरेश वाडकर, शंकर महादेवन अशा अनेक दिग्गज गायकांनी गायली, ज्यांची आजपर्यंत 100 अधिक पुस्तकं आणि कविता संग्रह प्रकाशित आहेत। ते एक उत्तम वक्ते आहेत। दिलखुलास, थेंबातले आभाळ हे त्यांचे कार्यक्रम विशेष गाजले। दीनानाथ प्रतिष्ठानचा शांता शेळके सरस्वती पुरस्कार, सर्वोत्कृष्ट वाङ्मयाचा महाराष्ट्र पुरस्कार, ठाणे ग्रंथालयाचा रेगे पुरस्कार यासारखे अनेक मान्यवर पुरस्कार आणि सन्मान त्यांना मिळाले आहेत। अशा या प्रतिभावान कलावंताची जाणून घेऊया खरी प्रतिमा। कवी, लेखक, गीतकार, पटकथाकार, टिंब टिंब मध्ये अजून काय बोलू, पण आता त्यांनाच मंचावर आमंत्रित करते। सर, आपलं स्वागत आहे प्रतिभा आणि प्रतिमा मध्ये। नमस्कार, बसा। तुमच्याबद्दल माझ्या आईकडून सुद्धा मी इतकं ऐकत आले अगदी लहानपणापासून, आणि तुमच्या आईंबद्दल सुद्धा ऐकत आले आहे, थोडस बालपणात डोकावूया। खरं म्हणजे मी असं म्हणेन की आपल्या आईनं माझ्या आईबद्दल बोलावं हा माझा एक सन्मान मला वाटतो। याचं कारण आज या प्रतिभा आणि प्रतिमा यासारख्या एका जीवनाला संवेदनांचा आयाम देणाऱ्या कार्यक्रमात आज मी जिथे उपस्थित आहे याचं कारण माझ्या आईच आहे। कारण रूढ अर्थाने तिचं शिक्षण तसं फार नव्हतं झालं, म्हणजे आजच्याच भाषेत बोलायचं झालं तर 7वी 8वी ती शिकलेली असेल। पण तुम्हाला मी सांगतो की जेव्हा मी तिला पाहिलंय तेव्हा तिला वाचतानाच मी पाहिलंय। अरे वा। आणि त्यामुळे आपोआपच जेव्हा वाचणारी आई घरात असते त्यावेळेला वाचल्याशिवाय चालत नाही, मुलाला आपोआप कळत। म्हणजे मला आठवतं की आई आणि वडील
यांच्यात जे वाद व्हायचे त्या वादाचं एक कारण तिला विस खांडेकर आवडायचे आणि वडिलांना नासिक फडके, म्हणजे असं वैचारिक एकीकडे असं तऱ्हेचा ते वाद अनेकदा मी पाहिलेले आहेत. म्हणजे आणि हे ऐकत ऐकतच मी ते मोठा झालो. पहिली कविता कशी सुचली सर? ही तर गंमत आहेच, पण कविता आपल्याला सुचते हे पण तेव्हा कळलेलं नव्हतं. याचं कारण असं की नाशिकला बरंचसं बालपण केलं, कारण वडिलांची फिरतीची नोकरी होती आणि मला एका अर्थाने जगणं आपलं अस्थिर आहे हे बदलीच्या नोकरीमुळेच कळलं. बालपणाविषयी आपण विचारलं म्हणून मी सांगेन की 1.5-2 वर्ष झाली वेगळं गाव असं आलं की घरामध्ये की वेगळी चर्चा व्हायची. एक महिन्याभर आधी त्या वडील गावी जायचे, तिथे भाड्याची जागा शोधायचे, शाळा आणि नंतर अक्षरशः ना सगळी भांडी त्या पोत्यामध्ये गोळा करायची, ती शिवायची. मी आणि माझी धाकटी बहीण सुषमा ही त्यावेळेला होती, तर त्या मिळून आम्ही ते सगळं करायचो. हे सांगण्याचं कारण असं की ठाण्याला बालपण बरंचसं गेलं, पण नंतर नाशिकला खऱ्या अर्थाने काहीतरी एक वेगळं मिळालं. कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांची नगरी. आश्चर्य म्हणजे की कवी असल्याचा शोध हा कसा लागला, त्याचं कारणही एक कलाकृती आहे. सांगा ना, म्हणजे नाशिकला एक रस्ता आहे, त्या रस्त्याचं नाव दही पूल असं आहे. हो, मी एका स्टॉपचं मलेरिया स्टॉप असं नाव ऐकलंय नाशिकला. दही पण नाही आणि पूल पण नाही, पण त्याला दही पूल म्हणतात. तर माझी आठवण अशी की शाळा सुटल्यानंतर मी तिथून येताना गर्दी दिसली म्हणून थांबलो. अर्थातच प्रत्येकाला उत्सुकता वाटते की गर्दीत काय म्हणून डोकावलो. अनवाणी चित्रकार हातामध्ये त्याच्या रंगपेटी कुठली तर कोळशाचा खडू त्याने केलेला आणि विटकूर दोनच रंग आणि त्याने देवीचं अप्रतिम चित्र काढलं होतं. आणि आज या ठिकाणी ती देवी जणू काही मला असं वाटतं की माझ्या समोर ती आता दिसते. ती सगळी देवी काढ लोक इतके झाले की दोनच गोष्टी विटकूर आणि कोळसा आणि तिचे केस, ते डोळे, त्या दोन रंगांचं कॉम्बिनेशन. आणि काय माझं वय असेल, एक साधारणतः एक 4th-5th वय असेल. मी 9-10 वर्ष जेमते आणि मी असं त्या लोकांना असं भेदून आतमध्ये गेलो काय चित्र आहे. सगळेजण तिथे पैसे ठेवत होते त्याला काहीतरी. मग त्यावेळेला आम्हाला खिशाला पॉकेटच नसल्यामुळे पॉकेट मनीचा प्रश्न नव्हता. किती गोड. तर तरी पण मी पाहिलं तर 4 आणे म्हणजे तेव्हा त्याला पावली म्हणायचे, तिची कोपऱ्यात गेली होती, खाऊचीवर दिलेली असेल. आतून मला वाटलं की तिथे ते ठेवावेत. आणि क्षणात काय घडलं ते सांगतो. अचानक अभावितपणे एकदम 2-3 पोलीस आले. ट्रॅफिक जाम झाला म्हणून त्या सगळ्या लोकांना त्यांनी बाजूला केलं आणि त्या चित्रकाराला ओढत नेऊन त्यांनी त्या निळ्या गाडीत बसवलं. अरे, गर्दी पांगली. आणि आज मी सांगेन तुम्हाला की आत्ता ती कलाकृती दिसते आणि तो कलावंत तिकडे गेलाय. हाय, मला एक वेगळा पोरकेपणा जाणवला. आज मी शब्दबद्ध करू शकतोय, परंतु तो जो एक क्षण होता, घरी इतका अस्वस्थ चेहरा, इतका उतरलेला, आईने बघितलं की ताप बीप आहे का, बरं नाही का, बहीण म्हणाली जरा खटाळपणे, कारण दादाची फिरके घेणं नेहमी बहिणीला आवडतं, ती म्हणाली की नाही बहुतेक उत्तरपत्रिका मिळाली असणार आणि त्यामुळे चेहरा पडलाय. पण मी आज सांगेन की जे मी आईला सांगू शकलो नाही, जे मी बहिणीला वडिलांना सांगू शकलो नाही, ते सांगायला जणू काही नियतीने माझ्याकडे काहीतरी माध्यम पाठवलं होतं. एक कागद मी ओढला आणि लेखणीची ओढ झाली. अरे वा. आणि आठवणारी पहिली कविता आठवतात? 2 ओळी नक्की आठवतात. ओघामध्ये आठवली तर मी ती थोडक्यात म्हणेन, पण मुद्दा अगदी अगदी सुखाने प्रसंग तर आपण आता ऐकवलाच प्रेक्षकांना. चित्रकार तो गरीब बिचारा. आता ही 10-11 वर्षाच्या मुलाची म्हणून तुम्ही. बिलकुल बिलकुल. चित्रकार तो गरीब बिचारा, ना आसरा ना निवारा, कोळशालाच करून खडू आणि विटकुरीला करून रंग. तो चित्र निर्मू लागला, खपाटीला गेलेले पोट, खोल गेलेले डोळे, तरीही आपल्याच रंगात रंगून गेला. कलेसाठी कला की पोटासाठी कला असा प्रश्न मजला पडला. 25 पैसे टाकले तेथे, तरीही जीव हुरहुरू लागला. निर्मिली होती देवी मंगला, आपोआप पापण्या झुकल्या, तोच तेथे पोलीस आला, चित्रकारास घेऊन गेला. तेथे उरले फक्त चित्र, तेथे उरले फक्त चित्र, पिता नसलेल्या पुत्रासारखे. वा. गलबलून गेला जीव, त्या चित्राचीच आली कीव, त्या चित्राचीच आली कीव. आणि श्रीगंधाजी मी सांगेन की त्या क्षणी मला जे मोकळं वाटलं आणि काहीतरी व्यक्त करायला नियतीने माझ्या हातात माध्यम दिलं, सरस्वतीचा साक्षात्कार क्षण. पण तुम्ही सापडलात स्वतःला, म्हणजे
तो क्षण जो एका जन्माचा क्षण होता तो तुम्ही अनुभवलात आणि इतक्या लहान वयामध्ये स्वतःच्या मनावरती झालेल्या संस्कारांची ही जी भाषा तुम्ही म्हणजे साकारलीत खरंच मानाचा मुजरा आहे. कारण बघा आता तुम्ही म्हणाल कोणी ऐकणार म्हणाल की कलेसाठी कला वगैरे कसं येऊ शकते त्या मुलाला, तर खांडेकर फडक्यांचा जो वाद होता की काय आहे साहित्य कशासाठी जीवनासाठी की कलेसाठी हे मी ऐकत होतो ना. आचार्य यात्रेंचा प्रभाव असलेलं माझं घर होतं. वडिलांनी बक्षिसं देताना पुस्तकच दिली, स्वातंत्र्यवीर सावरकरांचं जन्मठेप दिलं, नंतर श्यामच्या इथं घरामध्ये असायचंच आणि मी कसा झालो हे पहिलं पुस्तक की ज्यांनी मला झपाटून हे सांगतोय का. तर आपल्याला पुष्कळदा भविष्याच्या पाऊलखुणा माहिती नसतात आणि आपण कलावंत आहात म्हणून माझं वाक्य तुम्हाला नक्कीच होईल की एका अदृश्य शक्तीने आपल्याला तिथे न्यायचं ठरवलेलं असतं. त्या ज्या बिया आहेत त्या बिया ती तेजाची ती त्या क्षणी नियती टाकत असते. आणि म्हणून खरं म्हणजे निम्न मध्यमवर्गीय मध्यमवर्गीय पण नाही पण तुम्ही खूप श्रीमंत, कारण तुमच्या आईबाबांनी तुमच्यावर हे संस्कार केले, ही पुस्तकं हातात दिली. खरंच उमेदवारीच्या काळातले तुमच्या, कारण जेव्हा असं सृजनशील आरसपाणी मन भगवंतांनी दिलं आहे आणि तसं संस्कारक्षम घर दिलेलं आहे तर ती ओंजळ नेहमी भरलेलीच असणार. पण त्या उमेदवारीच्या काळातले काही अनुभव सांगा. ती मजा मी सांगेन म्हणजे तो अनुभवाचा एक वेगळा खजिनाच आहे आणि तो केवळ प्रवीण दवणे या एका मुलाचा नाही आहे, एका व्यक्तीचा नाही आहे, तर साधारणतः म्हणजे 1960 दशकानंतर जी पिढी जन्माला आली त्यांचं त्याच्यामध्ये एक फरफट आहे, ओढगस्त आहे. म्हणजे मी नेहमी असं म्हणतो की 15 तारखेला 30 तारीख येणं हे आम्ही अनुभवलं आणि वृत्तपत्राची जी चळत जमते त्याला मी रद्दी नाही म्हणत, कारण ती विकल्यानंतर कोथिंबिरीची किंवा मेथीची जुडी यायची हे बालपण आम्ही पाहिलं, कात्रणं ती गोळा केली. हे सगळं वातावरण असल्यामुळे आपोआपच त्या उमेदवारीतच कळलं की संघर्षाची एक धुंदी आहे, एक तो आनंद आहे. आज वडील ज्यावेळेला ते रविवारी मला सकाळी सानेगुरुजी कथामालेत न्यायचे, हकीकती झाल्या त्याच्या घटना. वसंत देसाईंसारखा मोठा संगीतकार, अमर भूपाळीचे संगीतकार हे आज नव्या पिढीला बघायला मिळणार नाहीत, पण त्यांनी आम्हाला शिकवलं की कविता कशी वाचायची. वा, की जेव्हा किती मोठे देसाई माहिती नव्हतं तेव्हा आम्हाला ते पेरलं गेलं आणि नंतर कळलं की काय. तुम्हाला पुढे आनंदाचा धक्का बसेल की एकदा त्या उमेदवारीच्या वयातच सानेगुरुजी कथामालेमध्ये एक रुपेरी केसाचा राजहंस, डोळे धुंद, डाव्या खांद्यावर अशी शाल, हाताला मोगराचा गजरा आणि त्यांनी सुरूच केलं, सरी वर सरी आल्या ग सचैल गोपीन आल्या ग, हे सुरू केलं त्यांनी आणि एकदम ती कविता आम्हाला पाठ्यपुस्तकात होती. कवी म्हणजे बोरकर आणि ते बोरकर दिसणं जाणवणं, कारण 5वी 6वी 4वीच्या वयामध्ये सगळ्या कविता लयबद्ध असायच्या. माझ्या गोव्याच्या भूमीत दिव्यत्वाची जेथ प्रजिती ह्या कविता लिहिणारा कवी त्या सानेगुरुजी कथामालेमुळे मला दिसला, प्रकाशबाई मोहाडीकर यांच्यामुळे दिसला. सांगायचं कारण काय, संस्कार झालेले आपल्याला दिसतात परिणाम, परंतु होत असताना जाणवत नाही. कडधान्य जेव्हा आपल्याला पाण्यात टाकलं जातं त्यावेळेला वाटतं की अरे कडकच आहे अजून, पण 2 दिवसांनी त्याला अंकुर येतात. तसं नंतर त्याला तेच होते. वर माळा होता घराला आणि तिथे मग मी आजोबांनी दिलेल्या डेस्कवर काहीतरी लिहित असायचो, खाली आई स्वयंपाक करायची कारण 1 रूम किचन नाही, 2 रूम किचन नाही, ऑल रूम किचन, तिथेच बसायचो. तिथे ती फोडणीचा वास असा वर आला की तो मी लिहिताना मला ठसका यायचा. आज मी नेहमी सांगतो अभिमानाने आणि या माध्यमातून लक्षावधी प्रेक्षकांना सांगेन की माझं लेखन जे वाचकांना आवडलं याचं कारण माझ्या लेखनाला आईनं दिलेल्या फोडणीचा गंध आहे. क्या बात है, सरांची खूप गप्पा मारायच्या आहेत आणि थेंबातला आभाळ खरं तर त्यांचं आहे, पण आज हा थेंब आभाळभर आपण साठवायचा आहे. भेटूया एका विश्रांतीनंतर. अल्पशा विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत करते रसिक हो प्रतिभा आणि प्रतिमामध्ये. आणि ज्यांच्या प्रतिभेचा आणि ज्यांच्या प्रतिमेचा सूर्य कायम उगवताच राहिला आहे असे आदरणीय प्रवीण सर आपल्या बरोबर आहेत, त्यामुळे सरळ त्यांच्याकडे वळते. सर, तुम्ही लेखनिक होतात, अनेक साहित्यिकांचे, खूप चांगल्या लोकांना ऐकलंय, त्याच्याबद्दल सांगा ना. ती गंमत अशी झाली की आता वय थोडंसं पुढे सरकलं आणि स्वाभाविकच नाशिकहून आम्ही ठाण्याला, म्हणजे वडिलांची बदली कल्याणला झाली, आम्ही राहिला डोंबिवलीला गेलो. सांगायचं काय, कारण की डोंबिवलीला मला वातावरण इतकं छान मिळालं. कसं आहे ना, मला मी मगाशी जे म्हटलं की सरस्वती जेव्हा आपलं पोट धरते
म्हणजे वडिलांची बदली खरं तर पूर्वी खेड्यापाड्यात व्हायची, वाडा मोखाडा आतमधली गावं की जिथे त्या काळामध्ये एवढी शिक्षणाची सोय नव्हती. पण माझं शिक्षण नेमकं सुरू झालं आणि त्यावेळेला वडिलांची बदली, साहित्यिक वातावरण जिथे आहे तिथेच होत गेली, नियती नियोजित. हे काय म्हणजे काय म्हणतात, माझ्यासाठी काही ऑफिस मुद्दामून नेमत नव्हतं. पण डोंबिवलीला आम्ही राहायला आल्यानंतर तिथे तर इतकी मजा होती की सहजगत्ये जायचं तर वडील मला दाखवायचे की कोण जातात माहितीये का, म्हटलं कोण, हे पुरुषोत्तम भास्कर भावे, उभा भावे. आणि आज बोलताना आपण थरारून यायचो, कारण त्या 17व्या वर्षी 17व वर्षही त्यांची कथा मी वाचलेली असायची. हे कोणतं शन्ना नवरे, हे प्रभाकर म्हणणार होते, शन्ना पण राहायचे तिकडे, प्रभाकर अत्रे, ही सगळी माणसं. आणि काव्यरसिक मंडळ नावाचं मंडळ की जे आजही अत्यंत बहरात आहे, उत्तम काम करतात. तिथे मला माझ्या मराठीच्या शिक्षिका कवयित्री होत्या सुलोचनाबाई घोटीकर, त्यांनी मला शाळेत टाकावं तसं त्या काव्यरसिक मंडळात टाकलं. आता हे तोपर्यंत वय माझं 11वी 12वीचं होतं, कसा प्रवास पुढे सरकतोय पहा. तिथे मी इतकी मोठी माणसं कवयित्री पाहिली वार्षिक संमेलनात, म्हणजे कवी अनिल, नंतर पाडगावकर, करंदीकर, बापट, वाराकांत, म्हणजे आज मला हे सांगताना कोणाला ऐकताना बाळबोध वाटेल, परंतु कवी अनिलाने त्यांची बॅग माझ्याकडे 2 तास सांभाळायला दिली याचाही आनंद होता. कारण केळीचे सुकले बाग त्यांचं गाणं माहिती होतं, वेळ झाली बरं माझ्यानं माहिती होतं. कलावंताबद्दल आदर वाटण्यासाठी परंपरा निर्माण करावी लागते की ते का मोठे आहेत, माझ्या घराने ते केलेलं होतं. त्याच काळामध्ये काय झालं, एक मला कलाटणी देणारी एक वेगळी घटना घडली की महाराष्ट्र टाइम्स वृत्तपत्रामध्ये एक सदर यायचं, महाराष्ट्रातून 1000 कविता यायच्या आणि त्याची निवड कवी नारायण सुर्वे, पाडगावकर, शिरीष पै, शंकर वैद्य असे दिग्गज करायचे. आणि त्या 6 कविता असायच्या 10,000 कवितांमधून. बापरे, आश्चर्य. म्हणजे कल्याणच्या कोनरटिकी नावाच्या एका लघु नियतकालिकामध्ये रवी लाखे, आजही प्रयोगशील नाटककार आणि कवी आहेत, त्यांनी त्या कोनरटिकीमध्ये माझी कविता निवडली तेव्हा माझं वय 16-17 आहे. आणि ती कविता ही शंकर वैद्यांच्या वाचनात आली. निवड शंकर वैद्य, महाराष्ट्र टाइम्स हे वृत्तपत्र तेव्हाचा आणि आत्ताचं अग्रगण्य, ह्या सगळ्यामध्ये ती कविता आल्यामुळे ज्याला एक क्रिएटिव्ह स्ट्रोक, एक सर्जनशील धक्का. आणि केवढी मोठी शाबासकी, मोठी शाबासकी. त्यामुळे काहीतरी लिहितो हे जाऊन कौतुकाचा भाग थोडा निर्माण झाला. आता आपण ज्या कुतूहलाकडे आपण वळतोय की लेखनिक, त्या काळामध्ये ललित हे जे आजही लोकप्रिय असलेलं जे माधव मनोहर, हे त्यावेळेला त्याच्यामध्ये समीक्षा लिहायची आणि त्यांची गंमत करणारे होते ठणठणपाळ. हे सांगण्याचं कारण असं की सोबत नावाच्या वृत्तपत्रामध्ये पंचम जे सदर लिहायचे माधव मनोहर, ते मला इतकं आवडायचं. नामवंत नाटककारांची ते अक्षरशः कुठून चोरी काय केली उघडकीस आणायची. त्यांच्याविषयी मला एक गुढ आकर्षण होतं की माधव मनोहरांकडे आपल्याला जाता येईल. मी ना वाङ्मय चौर्य हा शब्द तिथून शिकले होते. आणि त्यांच्या व्यक्तिमत्वावरूनच वसंत सरोवट यांनी ठणठणपाळचं चित्र काढलेलं असं. तर गंमत अशी, तो एक दरारा होता, साहित्यातला पोलीसच म्हटलं जायचं. पण माझ्या धाडसाचं कौतुक म्हणजे तुम्ही नक्की कराल, कारण वय वर्ष 17-18 मी माधवरावांच्या घरी गेलो. मी म्हटलं माधवराव मी वाचक आहे तुमचा आणि मला तुमचं लेखनिक व्हायला आवडेल. तर त्यांनी परीक्षा घेतल्याचं की मला 4 शब्द लिहाय 4 ओळी लिहायला सांगितल्या. बरं, म्हणजे त्यांनी कदाचित थोडं अक्षर पाहिलं असेल आणि व्याकरण पाहिलं असेल. आणि त्यांनी एवढंच विचारलं, आपल्यात व्यवहार काय, म्हणजे मी तुम्हाला किती पैसे द्यायचे. बघा, जेव्हा घरामध्ये आर्थिक प्रचंड गरज होती, मला ठाण्याहून दादरला त्यांच्या घरी पण जाणं शक्य नव्हतं, त्यावेळी डोक्यात पैशाचा विचार नव्हता. माधव मनोहर मला लेखनिक म्हणून स्वीकारत आहेत आणि माधवरावांना मी त्या वयात उत्तर दिलं, माधवराव आपल्यात व्यवहार एकच, आपण सांगायचं आणि मी लिहायचं. क्या बात आहे सर. मला म्हणाले, माधवराव तुला कुठला वाङ्मय प्रकार लिहायला आवडेल माझ्याकडे, मी कादंबरी लिहितो, कथा लिहितो, काय मी काय म्हणावं. कारण मला नुसतं लेखनिक नोकरी करायची नव्हती, माधवरावांचं वाचन कसं आहे ते मला बघायचं होतं, म्हणजे काय वाचतात ते. मी पटकन त्यांना म्हटलं, तुमच्या वाचनाचं चरित्र लिहायला मला आवडेल. वा सर. आणि आज मी सांगतो, खिशात मावणारे पैसे मी मागितले असते तर संपले असते, पण आकाशाचा खिसा माझ्या नियतीने केला. क्या बात आहे. आणि वर्षभर मी त्यांच्याकडे जायचो शाळा कॉलेज सांभाळून आणि ते सांगायचे. आणि मग मी काय करायचो, मध्ये जेव्हा आमचं विरामाचा काळ असायचा, चहा यायचा, मग त्यांच्या पुस्तकात ते जे सांगू शकत नसायचे ते विचारायचो की तुमची आणि कुसुमाग्रजांची ओळख कशी, पहिल्या कविता त्यांच्या तुम्ही कशा ऐकल्यात, तुम्हाला इंग्रजी असं मी त्यांना प्रश्न विचारायचो.
ओळींमधला श्वास टिपायला लागला तुम्ही. आणि त्यामुळे लेखनी कष्ट म्हणजे नुसता तो व्यवसाय होता. चारुशीला गुप्ते म्हणून प्रसिद्ध लेखिका होत्या वृद्ध, त्यांच्याकडे होतो. आणि ग्रंथाली आज जी वाचक चळवळ आहे त्यामध्ये कविता दशकाची नावाचं पुस्तक होतं. तर उमेदवारी कशी असते पहा, हे जे आपलं ऐकणारे तरुण लेखक आहेत आज पटकन त्याच्याकडे आपण नंतर येऊ. पण हा जो प्रवास आहे, अनेकांना काय वाटतं माहितीये का, यार प्रवीणला पटकन मिळालंय, चटकन कसं झालं. सगळ्यांना आपण उत्तर देऊ शकत नाही, द्यायची पण नसते, गरजच नाही. पण झाड जितकं वर वाढलेलं दिसतं ना, त्याचे चौपट्टे आतमध्ये वाढलेले असतात. अतिशय खरं. आजच्या आपल्या गप्पा ज्या आहेत ना, त्या जमिनी खालच्या गप्पा आहेत. अरे वा, त्याच्यामुळे काहीतरी मिळणार. हा प्रवास म्हटला हा 60 च्या दशकानंतरच्या एका तरुण त्यावेळेच्या मुलाचा प्रवास आहे. तर मला दिनकर गांगल, कुमार केतकर, त्यावेळी त्यांनी मला सांगितलं की प्रवीण तुला लेखनिक व्हायला आवडेल का, आणि कोण लेखनिक कोणाचा. तर कविता दशकाच्या कविता निवडीचं काम ज्यांच्याकडे होतं ते कविवरे पाडगावकर, विजया राजाध्यक्ष, दया पवार, ही सगळी मंडळी, रमेश तेंडुलकर मंडळी, ही सगळी चर्चा करायचे. आणि माझ्या डोळ्यापुढे आज आहे हे सगळे, त्याच्यामध्ये शिरीषताई पै होत्या, ही सगळी चर्चा करायचे, भांडायचे कवितेवरून वाद. आणि माझं काम एकच की ते लिहून काढायचं, मग ते संकलित करायचं. म्हणजे मी आल्यानंतर पाडगावकर काय म्हणायचे माहिती का, मी जेव्हा यायचो तेव्हा या सच्चिदानंद बाबा. तर ज्ञानेश्वरांचे लेखनिक सच्चिदानंद बाबा. आणि खरंच ते कवितेतले ज्ञानेश्वर होते सगळे. हरिओम हरिओम. खरंच मी 5-6 महिने तिला लिहिलं हे जात नाही कुठे. आचार्य अत्र्यांना बघण्याची संधी मला एकदा मिळाली, पण आनंद वाटतो सांगायला. शिरीषताई पैंचं झेप नावाचं एक पाक्षिक होतं, त्यामध्ये त्यांनी मला उपसंपादकाच्या कामात तिथे मदत करायला बोलवलं. हे जे सगळं आहे खरंय, तो इतका प्रचंड प्रवास आहे हो, अगदी अगदी निर्विवादपणे वचनाला वजनच आलं एकदम. क्या बात, वा सर, गीतकार झालात. आणि म्हणजे जसं तुम्ही आता इतकी नावं उल्लेखली, त्याच्या दत्ता डावजेकरांपासून अजय अतुलांपर्यंत, आणि आत्ताच्या अगदी सगळ्या नाव लौकिक पावलेल्या आत्ताच्या तरुण संगीतकारांपर्यंत, 25-23 म्हणजे आमच्या माझा मुलगा आदित्य त्याच्यापेक्षा लहान, आत्ताची तरुणाई आहेच तशी, म्हणजे धाडसी आणि साहसी, आणि आपली स्वप्न पटकन पूर्ण करण्यासाठी ते झेपही घेतात. या सगळ्यांबरोबर काम केलं, त्यातला एखादा अनुभव सांगा. मला माहितीये वेळेची वजाबाकी, त्यामुळे मी जपून जपून विचारते. मला पण तेच वाटतं की मी, मला काय झालं आता माहितीये का, सगळे अनुभव जसे टाळी वाजवतात. प्रवीण मला सांगा, मला सांगा, निवड करणं अवघड आहे. एक गंमत सांग की पहिल्या चित्रपटाचं जो ठकास माटक, जो माझा पहिला प्रकाशित चित्रपट झाला, आणि त्याचे संगीतकार होते विश्वनाथ मोरे. विश्वनाथ मोरे त्यांनी माझ्याकडे पाहिलं, म्हणजे मला राजा बारगीर दिग्दर्शक होते आणि त्यांनी यशवंतराव भेंडे निर्माते होते. तर मला ठाण्याचेच आमचे एक स्नेही जगन्नाथ शेठ खांगते, त्यांनी मला तिकडे पाठवलं. खूप मोठी घटना आहे ती, थोडक्यात सांगेन मी. पण संगीतकारांचा अनुभव सांगायचे म्हणून, जी सर, की मोरेंकडे त्या काळात प्रचंड चित्रपट होते, लोकप्रिय संगीतकार होते. मला बघितल्यावरच त्यांना वाटलं की हा काय लिहू शकणार मुलगा, भाडकुळा असा, राहायला डोंबवलीला, बोलण्यामध्ये थोडं पुणेरी वळण, हे सगळं असल्यामुळे तुला लावणी लिहिता येईल का, म्हटलं बाजच वेगळा वाटला त्याला, मला लिहू शकणार नाही असं वाटलं. आणि गंमत म्हणजे त्यांनी मला सांगितलं की लावणी लिहायला, आणि तो अनुभव मी सांगेन, मी मुकडा लिहिला की ते टाकून द्यायचे, मी मुकडा लिहा हा टाकून द्यायचे हा, म्हणजे माझ्या उंचीपेक्षा टाकलेल्या कागदांची उंची वाढायची भीती वाटली. आवडायचंच नाही त्यांना, म्हणजे छाती दडदडायला लागलं. आणि 2 दिवसानं तर काय आवडेल, मी सकाळी 10 ते संध्याकाळी 6-7 पर्यंत सारखं, मला यांना हवंय काय कळायचं नाही. 2 दिवस झाले त्यांनी माझ्या देखतच फोन केला यांना, निर्मात्यांना, या पोराला काही लिहिता येत नाही, तुम्ही कोल्हापूरहून जगदीश खेबुडकरांना बोलवा. आता माझ्या समोर हे होतं, हे सांगायचं एक ऐकत होतो मी. तर मी एकदा त्यांना विचारलं जेवायला जाताना, म्हटलं की खेबुडकर साहेबांना बोलवा, आमच्या गुरुस्थानी आहेत माडगुळकर, शांताबाई सगळे, पण काय माझ्याकडून ते तर कळू देत. ते म्हणाले मला की आता तू लवकरच प्राध्यापक होणार, कारण तेव्हा माझं त्या सुमारास वय होतं, एम ए होत होतो, आणि तुम्हाला म्हणे पगार मिळणार, पण आमची रोजीरोटी याच्यावर आहे. तू लिहितोस ते वाईट नाही आहे, त्याची दिवाळी अंकात कविता होईल, पण सिनेमाला नाही चालणार. आज आज आपण ऍटम सॉन्ग हा शब्द आज वापरतो, पण मला तेव्हा ते बोलले की लावणीत घटना पाहिजे. अरे वा, घटना पाहिजे, असं पाहिजे. आणि त्याचं वाक्य असं होतं, आपण चित्रपटातल्या उत्तम अभिनेत्री मला कळलं की मुंगी चावली पाहिजे लावणी. आणि कशी काय मुंगी चावणार, मला काय कळेल शब्दांनी कशी काय चावायची ती, चार 4-5 मुंगे बाहेरून आणून काय. पण
कुठेतरी आपल्यावर असा एक नकारात्मक प्रहार त्या वयात व्हावा लागतो. आणि मी म्हटलं की आता हे बघा तुम्ही, नाही तर मग तुम्ही बोलवा. आव्हान मी लिहिलं आणि मी बघी ओल्ड अशी वाचली त्यांनी आणि त्यांच्या त्या कृष्ण सावळ्या हाताने मला बोलवलं. अरे होता कुठं तुम्ही इतक्या दिवस, हे पाहिजे सांगा बघू. आणि धगधगणाऱ्या या ज्वालेतून, धगधगणाऱ्या या ज्वालेतून कुणी मला सोडवा, आगीचा बंब जरा बोलवा, वणवा धुमसे अंगांगातून, वीज माळली मी शेतातून, ठिणग्यांच्या या पावसातून गारव्यात पोच. वा, सांगायचं कारण की याच्यात पण काव्य आहे पण ते चित्रपटासाठी तडजोड केलेलं आहे. त्यामुळे मी शिकलो या माणसाकडनं, डावजेकर काय आहेत किंवा अजय अतुल काय आहेत. आणि माझं भाग्य हे की चित्रपटातले तीन महत्वाचे अ मला मिळाले. अशोक पत्कींकडे मी विपुल लेखन केलं, त्यानंतर अनिल मोहिले, अरुण पोडवाल, आणि खरंच कितीतरी सांगता येईल इतकं प्रचंड लेखन. आणि आज श्रीधरजी फडके म्हणजे तेजोमय नादब्रह्म सारखं असेल गीत किंवा काय, अशी किती दोन रात्री तील आता संपला वेडेपणा, म्हणजे मनातलं काव्य केदार पंडित लिहिता उमटत गेलं. अचा अनुप्रास करते, अपरिहार्य ब्रेक आलेला आहे. एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि पुन्हा सरांशी गप्पा मारूया. भेटूया या विश्रांतीनंतर. पुन्हा एकदा स्वागत करते प्रतिभा आणि प्रतिमामध्ये. आणि ज्यांच्या प्रतिभेमध्ये मी अगदी मनसोक्त सुख अनुभवते त्या प्रवीण सरांकडे वळते. सर, तुमच्याबद्दल बोलताना तुमच्या सुखाचा वाटा असलेलं तुमचं कुटुंब आहे त्याच्याबद्दल थोडंसं सांगा ना. मी तर असं म्हणेन की परमेश्वर हा प्रसाद असा हातावर देताना दिसत नाही आपल्याला, परंतु माझं भाग्य हे की आई बहिणी आपल्यावर तर प्रेम करतातच, कारण आपल्या असतात त्या आईतून आपण आलेले असतो, बहिणी आपल्या बरोबर वाढलेले असतात. सुदैवाने माझं भाग्य की बालपणी आपोआपच, म्हणजे आई वडील तर आहेतच पण दोन्ही बहिणी पण मला समंजस मिळाल्या. त्या कविता तिचं नाव आहे का धाकट्या बहिणीचं, तिचं आता आता जाणव लिखित आहे आणि बहीण आता कर्जतला सुषमा रणदिवे, सुषमा त्यांचा उल्लेख केला. हो, त्यांचा उल्लेख. आणि तिने तिचा खूप वाटा आहे माझ्या सगळ्या संघर्षाच्या वाटचालीत. पण पत्नीबद्दल मला मुद्दा म्हणून सांगायचंय, ती गंमत अशी आम्हालाही ऐकायचंय सर, प्रेमविवाह आहे. प्रेमविवाह नाहीये पण कसे काय प्रेमात नाही पडलं ते राहून गेलेलं प्रेम मी नंतर केलंय आणि आता ते पुरवतोय मी शिकार. छान गंमत म्हणजे असं पुष्कळला असं होतं की लग्नानंतर नाव बदलतात, तर मला ते काय नाव तसं बदलायचं नव्हतं. तिचं आधीचं नाव नीता आणि नाव देशमुख होतं, नीता नाव ठेवायचं. पण माझ्या आईचा आग्रह होता की नाही म्हणे आपण नाव बदलूया म्हणून असा, तर प्रज्ञा नाव ठेवलं तिचं. तर तिथे गंमत म्हटलं की आईला हे नाव सुचलं कसं, तिथे गंमत आहे. आई बोलली नाही की प्रवीण मधला प्र आणि ज्ञानेश्वर मधला ज्ञ एकत्र आणायचं. आणि खरोखर सांगतो मी की पावलो पावली आपण बरोबर असणं, म्हणजे पुष्कळदा काय होतं अशा तऱ्हेच्या कार्यक्रमात थोडं औपचारिक बोललं जातं, परंतु इतके माझे वेगवेगळ्या प्रकारचे दौरे, निर्णया प्रकारे आपण मुळी असतो लेखन. आणि आता मुलगा आदित्य तोही लिहितो आहे, त्याच्याही कविता बरोबरीने म्हणजे अधिक येत आहेत. म्हणजे आता ते सांगा ना, तुमची आणि आदित्याची एकत्र कविता जी मासिका. हो, आणि सांग गंमत म्हणजे आता जर कोणी आलं कार्यक्रम ठरवायला तर विचारावं लागतं की आदित्यसाठी की मायासाठी, किती भाग्याची कार आहे. याही वर्षी आता हंस एक फार महोत्सवी वर्ष आहे, आंतरकरांचं फार महत्वाचं मासिक, तर याही वर्षी आदित्यची आधी कविता आहे आणि त्याच्या मागच्या पानावर माझी कविता आहे. तर मी म्हटलं की आहे पाठीशी असं प्रेमाने एक वेगळी जाणताला आहे. वेदश्री, आदित्य ही मराठी माध्यमात थोडासा माझा आग्रह होता. काही वेळेला माझे बरेच नातेवाईक म्हणत होते की आता काळाची पाऊल अमुक, म्हटलं उत्तम इंग्रजी आलंच पाहिजे काळात, पण मातृभाषेचा आनंद आहे म्हणजे माझंच नव्हे तर जे परंपरेतलं साहित्य आहे ते तुला कळलं पाहिजे. आणि आज मी अभिमानाने सांगेन की मातृभाषा असं मी त्यांना आरती प्रभू, ग्रेस ही सगळी मंडळी, जे कुलकर्णी आदित्यचे आवडते आहेत, ही सगळी मंडळी या मुलं वाचताना मला भारावताना, दुर्गाबाई भागवत वाचवत वाचताना जेव्हा वेदश्रीला मी पाहतो, मला असं वाटलं की आपल्या बोलण्याला वजन किंवा याचा अर्थ घरामध्ये आपण काय करतो, अगदी स्वाभाविकच. तर मी मुद्दाहून प्रज्ञाबद्दल सांगेन की तिने अगदी आत्ता आतापर्यंत कोर्टात क्लेरिकल याच्यात नोकरी केली, पण जी जाण म्हणतो आपण पुष्कळदा, अनेक लोक म्हणतात वहिनी लिहितात का, म्हणजे तिला विचारतात किंवा कोणाला विचारतात की ते लिहितात का तुझी पत्नी लिहित, म्हटलं लेखन करणं वेगळं आणि असलेल्या लेखनाला दाद देणं वेगळं. अगदी खरं. आजही एखादी चांगली कविता नवीन सुचली की हक्काची माझी ऐकणारी श्रोता ती असते. आणि साथीची मी गंमत मुद्दा म्हणून कशी असते साथ,
तुम्ही व्यवसाय सांभाळताना कॉलेजची नोकरी पुष्कळदा 7:30-7:45 वाजता महालक्ष्मीची गाडी किंवा सिद्धेश्वर गाडीची स्टेशनवर ठाण्याला यायची. 7:15 माझं पहिलं लेक्चर असायचं, मला घरीही जाता यायचं नाही. मी महाविद्यालयातच फ्रेश व्हायचो आणि बॅग ऑफिसमध्ये ठेवून मी वर उपाशीपोटी जे वर्गात जायचो. 1.5 तासामध्ये मधल्या सुट्टीमध्ये गरम गरम मेथीची भाजी आणि भाकरी घेऊन ती आलेली असायची. हे मी विसरू शकत नाही. अशा वेळेला इतक्या माणसांचं आलं गेलं आहे, प्रत्येक वेळेला आहे. प्रत्येक माणसासाठी नवा आनंद डोळ्यामध्ये उजळून करणं दुसरं काय हवं असतं? अगदी खरं. एक सांगू का मी या निमित्ताने सांगेन की तुम्हाला बाहेर किती पुरस्कार मिळव, तुम्हाला किती बक्षिसं, तुम्ही कोणी भारतरत्न मिळव किंवा नोबेल मिळव, आपल्या घरातल्या पुष्पगुच्छांचा वसंत ऋतू व्हायचा असेल तर आतमधलं एकतरी नातं जिव्हाळायचं पाहिजे. फार माझ्या दृष्टीने आणि जगताही तसेच. म्हणूनच तुमच्या म्हणेन की वेदश्री काय आणि प्रज्ञा काय माझ्या आईचीच विकसित रूप आहे. अरे वा, तुमच्याच छत्रछायेत वाढलेली तुमची कन्या, तुमची लाडकी वेदू आज तुमच्यासाठी बोलणारे आपण ऐकूया. बाबा म्हणजे खूप धमाल आहे. बाबांच्या प्रत्येक भूमिका मी इतक्या जवळून बघितल्या आहेत. कधी साहित्यिक, कधी प्राध्यापक, कधी बाबा, कधी मुलगा, कधी अगदी अगदी कोणतीही असेल ते इतकं त्यांचं त्याच्यामध्ये असतात ना ते की खूप मस्त वाटतं. आणि आम्हाला प्रत्येक वेळी म्हणजे कोणतीही नवीन कविता असेल किंवा नवीन एखादा लेख असेल ते आम्ही त्याचे पहिले श्रोते असतो, पहिले वाचक असतो. आणि त्यांचं ते आम्हाला इतकं महत्त्व देणं किंवा आमचं मत जाणून घेणं इतकं असतं की खरंच की खूप भाग्यवान समजते मी स्वतःला की मी त्यांची मुलगी आहे. बाबांमुळे आम्हाला इतकी माणसं जवळून बघता आलीत. म्हणजे बाबा फक्त बोलतात की तुला ह्याला भेटायचं आहे का सांग, की म्हणजे हो भेटायचं आहे. आणि बाबांनी काही क्षणामध्ये किंवा काही दिवसांमध्ये की चल तुला मी नेतो आणि मग आम्ही असं भेटलेलो असतो. त्यामुळे खूप घडत गेलोय. खूप बाबांचा सहवास हवा हवासा असतो. आणि बाबा काय बोलणार अजून तुमच्याबद्दल, तुम्ही दिलंत त्याच्याबद्दल खूप खूप थँक्यू. थँक्यू खरंच कमी आहेत हे शब्द, पण तुमची मी खरंच खूप ऋणी आहे. घरातून परत तुम्हाला या मंचावर घेऊन येणार आहे मी. म्हणजे कवी म्हणून जो प्रवास आहे, सर्वश्रोत सर्वज्ञात ललित गद्य आपण विपुल लिहिलं, 70+ पुस्तकं आहेत, त्याच्याबद्दल थोडं सांगा ना आम्हाला. वैविध्यपूर्ण विषयांवरती लिखाण आहे आणि मला ते आपल्या मुखातनं प्रेक्षकांपर्यंत पोचलेलं आवडेल. पुष्कळदा ललित लेखन म्हणजे अनेकदा लोकांना निसर्गाचं वाटतं, निसर्गावरचं लेखन वाटतं की पाना फुलांचं, चांदण्याचं. आणि कवी असल्यामुळे तशा तऱ्हेचं लिहिणं काही लेख म्हणून ठीक आहे. पण मला स्वतःला या मंचावर मुद्दा म्हणून सांगायचं आहे की ललित गद्याला सुद्धा एक वैचारिक आणि सामाजिक परिमाण देण्याचं काम थोड्याफार फरकाने मी केलं. याचं कारण असं की सावरेरेसारखं जे लेखन आहे, 2.5 वर्ष लोकसत्तासारख्या वृत्तपत्रामध्ये एक कॉलम असणं हो लोकप्रियतेच्या शिखरावर मी म्हणण्यापेक्षा लोकच म्हणतात. आणि आजही त्याची 13वी-14वी आवृत्ती जोरात आहे. अगदी खरं आहे. किंवा सकाळमधला थेंबातला आभाळ आहे, नवशक्तीमध्ये रूपामृताची, ही सगळी ललित गद्याची होती. पण गंमत म्हणजे ललित गद्याची होती याचं काळ ह्याचा अर्थ कुठे ना कुठेतरी एका छोट्या कुठल्या तरी अशा तरल विषयावरची नव्हती, निखारे होते ते. याचं कारण असं, शैली ललित होती पण आशय त्याचा सामाजिक होता. मुद्दा म्हणून सांगेन की नुसते तुम्ही जर शीर्षकं पाहिलीत, कारण त्याच्यावर अनेक विद्यापीठामध्ये शीर्षकांवर सुद्धा एमफिल किंवा जे अलीक प्रोजेक्ट असतात ते केलेले आहेत, प्रोजेक्ट प्रकल्प केलेले आहेत. उदाहरणार्थ त्रिकोण पुन्हा जुळेल का, आता हे ललित लेखाचं शीर्षक होऊ शकतं, पण त्यामध्ये एक वेगळी कथा आहे. ती छडी हरवले गुंड शिजत ठेवलाय, ही जी शीर्षकं आहेत ती नुसती पानाफुलांची नाही आहेत. फक्त 10 मिनिटं. आता फक्त 10 मिनिटं म्हणजे कशावरचा विषय? मी जिथे राहत होतो एकेकाळी तिथे मी दृश्य पाहिलं की एका ब्लॉकमध्ये दुपारी तो जो तरुण मुलगा आहे तो नको त्या मित्रांना आणून काही गोष्टी करत होता. मी त्याच्या वडिलांना किती वेळा म्हटलं 10 मिनिटं मला द्या, तुमची तुमचा मुलगा काय करतोय मला सांगायचं आहे. त्यांना वेळ नव्हता कारण वेगळे होते. पण निळी गाडी येऊन जेव्हा त्या मुलाला पोलिसांनी नेलं, म्हटलं 10 मिनिटं तुम्ही दिली असतीत ना, त्याचं महत्त्व कळलं त्यांना. त्रिकोण पुन्हा जुळेल का, वर्गामधली एक मुलगी जी मला अस्वस्थ दिसली, आणि आम्ही सगळे जे शिक्षक आहोत नुसते पुस्तकं वाचत नाही, आम्ही चेहरे वाचणारे वाचक आहोत. मुलांच्या रूपाने समाज येतो. मला वेगळं झोपडपट्टीत जाऊन काम करण्याची ह्यासाठी गरज वाटत नाही, झोपडपट्टीत चालत माझ्याकडे येते. आणि ज्ञानसाधना महाविद्यालयामध्ये जिथे मी अध्यापन केलं त्या ठिकाणी उपेक्षित वस्तीतली मुलं होती, आणि तिथे मी ती मुलीला पाहिलं, म्हटलं अगं तू अस्वस्थ वाटतेस. आणि तिने जे सांगितलं
सर आता 18 वर्षाचे मी होते पुढच्या महिन्यात आणि मला निवड करायची आहे वडील की आई, केस त्यांची कोर्टात चालू आहे विवाह विच्छेदाची. आता मला तुम्ही सांगा आणि मला दोन्ही हवेत आई ग, आणि मला सोमवार ते शुक्रवार आई आणि शनिवार रविवार बाबा याचा मला वीट आलाय म्हणून मी अस्वस्थ आहे. आता हा जो मजकूर आहे तो कवितेचा नाही आहे, हा ललित लेख वैचारिक आणि माझ्या हाताचं माध्यम आहे वृत्तपत्राचं. त्यामुळे मला असं वाटतं की साहित्य ज्याचा अर्थ केवळच म्हणजे काय म्हणतात त्याला एक विशिष्ट प्रकारचं एक संकेत असलेलं साहित्य माझं नाही आहे. बरोबर, त्यामुळे तुम्हाला प्रतिबिंब दिसेल समाजाचं. अगदी खरं, ते गुंड शिजत ठेवलाय कुठेतरी माझ्या म्हणजे रुतलं एकदम. ते काय होतं म्हणजे काय माहितीये का, की समजा जिच्या पोटात बाळ आहे अशा तऱ्हेची एखादी होणारी आई जर समजा गुन्हेगारीची सिरियल बघत असेल, सतत हिंसा बघत असेल, सतत समजा मी ज्याचे शब्द उच्चारून याची गाणी ऐकत असेल. आपल्याकडे गर्भसंस्कार नावाचा प्रकार होता, आता गर्भकुसंस्कार नावाचा प्रकार हा घरबसल्या होतोय. आईला होणाऱ्या कळत नाहीत. हवी सरदेसाईंचं पुस्तक होतं एक वाचलेलं सर, मध्ये बोलते म्हणून माफी मागते, घरोघरी ज्ञानेश्वर जन्मती. आणि त्याच्यामध्ये ना सर त्यांनी असा उल्लेख केला होता की जे तुम्हाला तुमच्या आईकडनं किंवा तुमच्या जीन्स मधनं मिळतंय त्याच्यामध्ये तुम्ही फक्त 18% वाढ करू शकता. पण त्या 18% सुद्धा तो संस्कार किती महत्वाचा आहे आपण सांगा ना. अशा रीतीने जर समजा साण पाणी असतं तसं साण गाणी, साण सिरियल, साण विषय जर सतत ऐकत असतील ती आई तर ते बाळावर काय संस्कार होतील. हे जे आहे मग त्याचं गुंड शिजत ठेवलंय. म्हणून आई आणि वडील, नुसतं आईचं नाही वडील पण घरात काय ऐकवतात काय वाचतात हा याच्यावर तो असं मी इतकं सांगू शकेन. पुष्कळला काय होतं की वाचकांनी प्रचंड डोक्यावर घेतलं, परंतु आपल्याकडे अशा प्रकारच्या तरलतेला भावनेला किंवा घरं घडवणाऱ्या साहित्याला आपले तथाकथित चौकटीचे जाडभिंगाचे समीक्षक साहित्य मानत नाहीत त्याची मी काळजी नाही केली. याचं कारण खरा जो समीक्षक आहे पुस्तक विकत घेऊन जाणारा तो जो खरा साहित्य संमेलनाला गर्दी करतो ज्याच्यामुळे संमेलन यशस्वी होतात त्यांनी मला डोक्यावर घेतलं आणि आज मी त्यांच्यामुळे ते उभा आहे. त्यामुळे सगळं ललित साहित्य यामध्ये समाज दर्शन आहे. ती छडी हरवली याच्यामध्ये वडील, माझे वडील हे मला प्रत्यक्ष शिक्षा कमी करायचे पण मला सांगायचे की हे नाही ऐकलं तर ती छडी आहे. एकीकडे प्रेम होतं मोरपीस होतं, दुसरीकडे धाक पण होता. आज अंकुशच उरला नाही, सगळी घरं निरंकुश झालेली आहेत. ती छडी आज हरवलेली आहे आई वडिलांची नैतिकता. आणि म्हणून मला असं वाटतं की हे सगळं लेखन थेंबातलं आभाळ म्हणजे काय कसं आहे की एका क्षणात आनंद असतो. की जसं तो किस्सा सगळ्या व्हॉट्सअपवर आली लोकप्रिय माझाच आहे की इंदिरा संताने मी एकदा विचारलं की तुमच्या एका कवितेत आकाश आणि दुसऱ्या कवितेत आभाळ, तर आकाश आणि आभाळ एकच ना. मी लहान असताना मी त्यांना विचारलं, त्यांचं उत्तर आलं मला निशिगंधाजी, त्यांचं उत्तर आलं आकाश आणि आभाळ एकच नाही, निरभ्र स्वच्छ ते आकाश आणि भरून आलेलं ते आभाळ. वा, आणि आभाळ मधला जळ मधला ळ किती भरलेला आहे तो कानांना दिसायला लागला. हे सगळं त्या थेंबातल्या आभाळमध्ये होतं. अशी अनेक पुस्तकं आजपर्यंत, प्रश्न पर्वासारखं पुस्तक, याच्यामध्ये अनेक प्रश्न मांडलेत. पण होतं कसं, न वाचता छातीटोकपणे बोलणारी उत्तम वक्तृत्व असलेली माणसं आपल्याकडे असतात, म्हणून मग ते बाजूला राहत. अगदी खरंय, इतकं आशय घन ऐकत बसावं असं मलाही वाटतंय. पण एका ब्रेकची वेळ झाली आहे, एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि पुन्हा भेटूया आदरणीय प्रवीण सरांना. अल्पशा विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत करते प्रतिभा आणि प्रतिमामध्ये. आणि लगेच वळते सरांकडे, कारण तुम्हालाच ऐकायचं आहे आम्हाला. कार्यक्रमांची इतकी मुसाफिरी झाली, त्यातून साहित्यिक म्हणून काय शिकलात, योगदान तर समाजाला देतच आहात पण आपल्या मुखातून. त्याची गंमत मला मुद्दामून सांगायची की मुळात मी काही सादर करता कलावंत नाही, नट नाही, नंतर काही कार्यक्रम कधी करायचे होते हे कधी मी ठरवलं नव्हतं. म्हणजे कविता लिहित होतो, ललित गद्य ते सगळे प्रकार आहेत, नाटककार काही नाटकं लिहिली. पण गंमत अशी झाली की कोणीतरी प्रमुख पाहुणा हवा असतो अनेक संस्थांना. तसं अगदी सुरुवातीच्या काळामध्ये कोकणामध्ये एके ठिकाणी माझं शिक्षकांसाठी एक कार्यक्रम म्हणजे एक व्याख्यान होतं. ते अर्थात शिक्षकांसाठी जसं व्हायला पाहिजे तसं झालं त्याच्यामधल्या काही गोष्टीबद्दल. ते उपस्थित शिक्षक इतके उत्सुक होते, त्यातले एक जण काय ओरडले की सर व्याख्यान थांबवू नका, आम्हाला काही प्रश्न विचारायचे तुम्हाला. आता थोडस मला याची सवय नव्हती, कारण हा अगदी त्यावेळेला पण असं नुकतंच एम ए होऊन प्राध्यापक होऊन 1-2 वर्ष 23-24 आहे की हे एकदम अंगावर येईल कल्पना नाही. ओझ वाटलं आणि दडपण, कारण व्याख्यानाची तर तयारी केली, प्रश्नोत्तराची कुठे तयारी आहे काही.
आणि त्याची काही गाईड्स नसतात, लोक काय विचारतील, शब्दांचा तीरच आला तर काय करा, एकदम असं अंगावर, तर म्हटलं हरकत नाही विचारा, तिथे तर काही चालत नाही, लाईव्हच सगळं. आणि त्यांनी जे प्रश्न विचारले की सर तुम्ही चालीवर गाणं कसं लिहिता, बघा तुम्ही म्हणजे नुकताच माझा गीतकार म्हणून प्रवास चालू होता, कवी म्हणून माहिती झालो होतो, पण त्या शिक्षकांच्या ग्रामीण भागातल्या शिक्षकांची जी कुतूहल होती ती इतकी विलक्षण, की चालीवर गाणं तुम्ही कसं लिहिता, की लता दिदींची पहिली भेट झाली तुम्हाला काय वाटलं, हे सगळं त्याला त्यांनी गाणं गायलं तुमचं तेव्हा काय, असे त्यांनी ते प्रश्न विचारले. आणि ते मजकूर वेगळी तयारी करावीच लागली नाही, कारण आतमध्ये असावाच तो मनाच्या कुठेतरी पोतडीत सांगत गेलो. माझ्याबरोबर एक विद्यार्थी होता तेव्हा, तर आम्ही जेव्हा परतीच्या प्रवासाला निघालो म्हणाला सर व्याख्यान तर तुमचं नक्कीच चांगलं झालं, पण जी प्रश्नोत्तरं तुमची झाली ना ती इतकी रंगली, कारण 40 मिनिटं व्याख्यान आणि 2.5 तास कार्यक्रम हा नकळ, बापरे, मग हेच प्रश्न काढून तुम्ही कार्यक्रम का नाही करत, हे त्या मुलाने मला एक असा एक क्रिएटिव्ह स्ट्रोक असा पटकन त्यातून मिळाला. दिलखुलास नावाचा कार्यक्रम हा त्यातून उभा राहिला. मी उल्लेख करणारच होते दिलखुलास, म्हणजे मी हे बसवलं, सांगा ना सर, सांगा म्हणजे असा कसा कार्यक्रम बसवतात ना काहीतरी पाठ करतात असं आत्तापर्यंत नाही, म्हणजे आता जसं आपण बोलतोय उत्स्फूर्तपणे गप्पा मारतोय तसाच तो गप्पांचा खुमासदार खुलला, खूप खुलला. सावरे रे सुद्धा जेव्हा सदर बंद झालं त्यावेळेला लोक म्हणाले की अरे बंद होऊन चालणार नाही, पण ते वृत्तपत्राला मर्यादा आहे, मग त्याच नावाने कार्यक्रम लोक ठरवत गेले, मग कारण तो इतका म्हणजे वाचन गेला करून करून इतका आत्मसात झालेला, आम्ही काढले आणि त्याच्यातून सुरू झाला लेखनाची आनंद यात्रा. आणि या मुसाफिरीने दिलं काय तर साहित्यिक म्हणून मी सांगेन की म्हणजे माझ्याकडे म्हणजे आपल्या मी माझ्या मर्यादा सांगतो अतिशय नम्रपणे की माझ्याकडे उत्तम कविता सादर करणं किंवा त्याचं वाचनही नव्हतं, वर्गात शिकवून शिकवून माझा गळा पण आगळा झाला होता. म्हणजे भक्ती बर्वे तर त्यावेळेला मला गमतीने म्हणायचे की तुमचं सामाजिक नाटक तुम्ही वाचून दाखवू नका कारण ते पौराणिक वाटतं, आणि आजही लोकांना त्याचा अनुभव येत असेल. तर मुद्दा असा ह्या मर्यादा होत्या, पण गप्पा जेव्हा आपण मनापासून बोलतो तेव्हा लोकांना ती उत्कटता खरे पण भावतं. आणि आज मी मुद्दामून सांगेन आपल्या सगळ्या प्रेक्षकांना की इतकी तरबेज आहेत, इतकी तज्ज्ञ मंडळी, खरे परीक्षक ते आहेत. आणि आज आपला सगळा प्रेक्षक जो आहे जगातला हा खऱ्यासाठी भुकेला आहे, फार छान बोललं, सगळं सांगणं मेकअप केलेलं आहे, सजावट आहे, खोटे अश्रू, खोटं हसणं, टाळी वाजवली की हसण्यासाठी पैसे, परंतु माझ्या कार्यक्रमांतून लोक रडली पण मनापासून, खतखतून हसली पण, मोकळी झाली, एक तऱ्हेचं ते एक सामाजिक काउन्सिलिंग होतं. आणि मला काय मिळालं तर माझा चांगुलपणावरचा विश्वास वाढला. पुष्कळदा बातम्या ऐकल्या की आपल्याला जे काही वेळेला नकारात्मकता येते, इतकी चांगली माणसं आहेत, इतके प्रयोगशील शिक्षक आहेत, अतिशय चांगली आहेत. आज वेळ अपुरा आहे आपल्याला दोन भागात करता येणार नाही, पण इतकी महाराष्ट्रातली साधी वाटणारी घरं, म्हणजे दिसायला झोपडी पण मनाचे महाल अशी मला दिसली. अजून नातेसंबंध गुंतणारी भेटली, किती देऊ लेखकाला, म्हणजे नुसतं मी एका लेखात मेथीची भाजी मला आवडते म्हटल्यावर त्या गावातल्या सगळ्या ठिकाणी मला कोणी काय मेथीचे घागरे, कोणी काय मेथीची भाजी, कोणी मेथीची थाली पीठ, इतकं दिलं. आता ह्याच्यात प्रेम होतं त्याच्या, खरंय खरंय, नवीन 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 वेगवेगळे प्रकार विनोदाचे बघायला मिळाले, माणसांच्या व्हरायटी, चित्रपटांच्या मुळे मी उत्तम पंचतारांकित वसाहती वापरताना झगमगणाऱ्या दिव्याच्या मधला काळोख बघत होतो. इथे काळोखामधलं मला निरांजन दिसलं, आई वडील नाती कळली, आणि भाषा त्या माणसांची इतकी जिव्हाळ्याची, कदाचित ती अशी ऐकताना तुम्हाला थोडी रफ वाटेल पण प्रेम त्याच्यात गंमत असते. म्हणजे एका ठिकाणी मला न्यायचं होतं, तो ड्रायव्हर न्यायला आला होता आणि मी म्हटलं अरे नाही वेळ झाले मला तिकडे, त्यांनी मी खिडकीतून ऐकत होतो लॉजच्या, त्यांनी म्हटलं फोनवर त्याच्या साहेबांना, अहो मालक साहेबांना कवा उचलायचं, आता उचलायचं तर आज अर्थ आपल्याकडे वेगळा आहे, पण तो त्या भागात कोल्हापूर गड इंग्लंड भागात केव्हा न्यायचं. भाषेचे प्रकार, विनोदाचे प्रकार, किंवा एक जण पटकन मला म्हणाला की अरे तुम्ही लिहिता म्हणजे तुमचा टाइमपास चांगला होत असेल, त्याच्यातून ज्याच्या त्याचा टाइमपास हा विषय निघाला. खूप प्रयोग करणारे आहेत ते प्रयोगशील शिक्षक मी पाहिले ना, की त्याच्यातून मला असं वाटलं की हे सगळं लिहिलं पाहिजे. महाराष्ट्र सुंदर आहे, जग तर छान आहेच आणि जगणं सुंदर आहे, जगणं सुंदर. सर तुम्ही आता हे जे साध्या माणसांबद्दल सांगत होतात ते असंच आहे ना, की गुलाबाचं फूल दिसतं छोटं पण सुगंध तर दूरवर जातो ना, त्याचा परिघ कुठे मापता येतो, हा सच्चेपणा आणि खरेपणा तसाच आहे. पण असं असताना सुद्धा आपल्या दैनंदिनीमध्ये किंवा रोजमितीच्या जगण्यामध्ये व्यावहारिक
चढ उतार काही चुकत नाहीत. थोडंसं अध्यक्षपदाबद्दल, साहित्य संमेलनाची जी निवडणूक झाली त्याच्याबद्दल थोडंसं बोलायला आवडेल का? खूप आवडेल. म्हणजे कसं काय बोलूया आपण मग, की ती माझी काय म्हणतात मला समृद्ध करणारी परीक्षा होती. माझं भाग्य हे की नंतरच्या वर्षी ती पद्धत बदलली सुदैवाने. आणि याचं कारण मी म्हणत नाही, श्रेय घेत नाही, पण मी त्या काळ जे अनुभवलं, सामान्य लोकांचं प्रेम, जे मतदार नाहीत त्यांना निवडून यायची इच्छा, जे मतदार आहेत त्यांना वेगळ्या प्रकारे एकत्र केलेलं, हे जे मी पाहिलं सगळं. आणि निरीक्षण माझं असं झालं की एक काय म्हणतात त्याला, की कुठेतरी आतमध्ये याला करायचं ठरवणं, याला करायचं नाही ठरवणं, काही म्हणायचं की तुम्हाला उशीर झाला, हा आखाडाच आहे, हे लढणं जिंकणंच आहे, थोडं कुठेतरी खटकतं हो सर हे सगळं. त्या गोष्टीकडे मी अध्यक्षपदाकडे पण मी आजही आणि केव्हाही मी केवळ ते पद म्हणून बघत नव्हतो, एक कार्यकर्ता म्हणून संधी आहे. कारण तुम्ही एरवी जाणं आणि एखाद्या महाविद्यालयामध्ये अध्यक्ष म्हणून जाणं एक निराळ्या तऱ्हेचं, ते सांगण्याला पण त्या पदामुळे एक आशय घनता येते. अगदी द्यायची इच्छा होती, पण त्या दृष्टीने मी फिरलो. आणि विशेष म्हणजे पत्रकारांचं मला साथ चांगली मिळाली, उत्तम. कारण त्यांना त्यावेळेला जी सगळी मंडळी उभी होती त्याच्यामध्ये अधिकाधिक माहिती असलेला मी होतो. बाकीचे सगळे मान्यवर होते, आदरणीय होते, कुठे मला ते कडवड बेरीज वजा बाकी नाहीच. पण ही जी पद्धत आहे ना ती थोडी बदलली नंतर, आणि सुदैवाने खूप चांगलं ते सकारात्मक होते, आता वातावरण चांगलं आहे. पण मी असा विचार केला, काही जण म्हणाले की इतक्या लवकर तुम्ही का करता, म्हटलं अरे माझी इतकी पुस्तकं आहेत, मी लिहितोय, पद्धत जर ती आहे, मी काही हिसकावून घेत नाही किंवा मला काय असं गोंधळीत नाही घेत आहे, पण मी जर सगळ्यात पात्रतेत बसलोय तर मी का नाही व्हायचं, काय असं मी एक मला विचार केला. आणि मला गावोगावी म्हणजे काही ठिकाणी आता बरोबर, मला त्यावेळेला आदित्य माझ्या बरोबर होता मुलगा, आणि त्याने पाहिलं अक्षरशः औक्षण केलं जायचं, ओवाळायचे लोक घरी मुद्दामून शिरा कोणी काय द्यायचे, तर मला म्हणायचं की अत्यंत खऱ्या वाचकांचं जे प्रेम आहे तो ते पदाहून मोठं आहे. पण तुमचा हा जो सच्चा दुवा आहे ना तुमच्या वाचकांशी, तो तुमच्या सामाजिक योगदानामधनं पण दिसतो, त्याच्याबद्दल थोडंसं सांगा. कारण माझ्याकडे वेळ कमी आहे आणि मला हे जे बहुआयामी व्यक्तिमत्व आहे आपलं त्याला थोडा थोडा तरी स्पर्श करायचा. काय झालं माहितीये का, ते सुद्धा ना म्हणजे सामाजिक कार्य करायचं म्हणून मी काही करायला गेलो नाही, याचं कारण होत गेलं. सरस्वतीचीच ती कृपा असली पाहिजे. एक दिवस माझ्याकडे सतत मला फोन करून अपॉइंटमेंट मागणारे एक बाई, आणि वेळ नव्हता माझ्याकडे, ते आल्या मला, मंगलताई शहा म्हणून त्यांनी नाव सांगितलं, अच्छा बारीकशा अशाच्या. आणि मग स्वाभाविकच त्यांनी माझं बरंच कौतुक केलं. माझं कौतुक सगळं झाल्यानंतर मी म्हटलं की मंगलताई आपण काय करता, माझं कौतुक त्या नम्रपणे म्हणाल्या की पालवी नावाची माझी पंढरपूरला एक संस्था मी सुरू केली आणि एच आय व्हीची लागण झालेल्या मुलांचा मी सांभाळ करण्याचा प्रयत्न करते. आणि म्हणजे त्या इतकं मोठं कार्य सांगत होते आणि मी नुसतं माझं लिहिण्याबद्दल बोलत होतो, तो कोच पण मला घरातला कोचायला लागला, अक्षांश रेखांश. हो, आणि नंतर मग मी ती संस्था बघायला गेलो आणि आपल्या आपल्या हातात नसतं. मी त्याच्याबद्दल लिहिलंय की तुम्ही पांडुरंगाचं दर्शन गाभाऱ्या जाऊन घ्याच, पण विठ्ठलाची करुणा बघायची असेल तर मंगलताई शहांची पालवी बघा. मग आता मी केला हा त्याच्यातला मी सोडून द्या, पण कार्यक्रम आम्ही काही केले, आज ती संस्था नावारूपाला आले, आजही तिकडे 150 मुलं त्या पद्धतीची सांभाळतात. त्या पालवीला पालवी फुटली आणि सावली नावाची एक संस्था नगरची, नितीश बनसोडे नावाचा मुलगा त्यावेळेला, तो अनाथ मुलगा 40 अनाथ मुलांना सांभाळणारा, तो कार्यक्रमात भेटला. आणि मग कार्यक्रम त्यांच्यासाठी केले, ते उत्पन्न गेलं. शेवटी मी काही असा कोणी करोडपती उद्योजक नव्हतो, परंतु आपल्याला आलेल्या मानधनाचं पाकिट सरस्वती म्हणते खिशात ठेवायचं तुला कारण नाही, तिकडे तुझे. लोकांना आवाहन केलं. काही वेळेला काय व्हायचं, मला असे फोन आता आजही येतात की प्रवीण दवणे तुम्ही म्हणाल त्या संस्थेला आम्हाला द्यायचंय, आम्हाला वृक्षाला द्यायचं नाही रोपाला द्यायचंय. कारण काही संस्थांना खूपच मिळतं की मुळं कुसतात, मुळात कुसतं, पण काही उमलत्या पालव्यांना काही मिळत नाही. मग मी ते सांगत गेलो, अशा तऱ्हेने अनेक गोष्टी घडत जातात. मी सांगणं खूपच संकोचाचं आहे. नाही नाही, पण आम्हाला हे माहिती करूनच हवी आहे. एक संस्था महाडजवळ 2-80 वर्षाच्या भगिनी आहेत, चटकन नाव आठवत नाही, आणि तिथे पाहिलं मी 40 अंध मुलांचा सांभाळ ते करतात. किती विशेष आहे ना. पण त्यांनी आपलं सगळं प्रॉव्हिडंट फंड त्यांनी तिथे करून ते मी पाहिलं, त्यात थोडीशी ज्योत लावण्याचा प्रयत्न केला. जागोजागी माझ्या सगळ्या कार्यक्रमांच्या शेवटी 10 मिनिटं मी काही संस्थांबद्दल बोलतो, नंतर बरोबर आलेल्या विद्यार्थ्याला सांगतो कोणी मागितले तर फोन नंबर दे आणि तपासून घ्या, तुम्ही प्रवीण सांगतोय म्हणून नव्हे, दवणे सांगतात म्हणून नाही, पात्री होऊ देत, दान होऊ देतात. आणि एकच सांगेन मी, वेळ झालाय तरी, की पुण्याच्या केतकर नावाच्या बाई म्हणे मी वाचलं मला 5 लाख रुपये त्या संस्थेला द्यायचे आहेत, तर मी काय करू,
म्हणजे खूप मोठी रक्कम आहे, एकदम मी सांगतोय म्हणून तुम्ही देऊ नका, बरोबर ते कार्य बघा, कदाचित मी चुकत असेल. त्या ते बघून आल्या आणि मला त्यांचा फोन केला, तुम्ही बरं झालं सांगितलं, बघून या. थांबलो मी, म्हटलं काय, मी 13 लाख द्यायचे ठरवले. घ्या आता असं देणं आणि आपल्या शब्दांतून कृपा करून घेते. शब्द सोन्याचे झाले ना. मी भाग्यवान म्हणतो की अनेक संस्थांचा मी असा खऱ्यातून. मला तुमच्याकडून नवोदित युवकांसाठी संदेशही हवा आहे, पण मला एखादी कविता ऐकायची आहे. ते पुस्तक मी इतक्या म्हणजे हक्कांनी तुम्हाला सांगितलं, सर जवळ ठेवा, एक कविता तरी ऐकवा म्हणून, तर तुम्ही सांगाल तसं. मी कविताही म्हणतोच आहे, परंतु मी युवकांना सांगण्याचा मी मुद्दा म्हणून सांगेन की सुदैवाने माझ्या पिढीला, माझ्या आधीच्या पिढीला आमचं साहित्य तपासणारे संपादक मिळाले. म्हणजे मी सहजगत्या जी नावं आठवत आहेत की जी आठवायला पण वेळ लागत नाही, गोविंद तळवळकर होते, दिनकर गांगल, ही सगळी मंडळी त्यावेळेची, वसुंधरा पेंडसे नाईक, ह्या सगळ्या मंडळींनी, विद्याधर गोखले, त्यांनी आमचे साहित्य तपासलं, होकार नकार दिले. आकाशवाणी आणि आज ज्या व्यासपीठावर मी बसलो आहे, इतकं प्रचंड मोठं योगदान आहे. दूरदर्शन आज सह्याद्री वाहिनी त्याचं नाव झालं, इतकं प्रचंड योगदान आहे. व सुहासरीबाई मुळगावकरांपासून विजया जोगळेकर आहेत, नीना राऊत आहेत, ही सगळी मंडळी जी आहेत ती साहित्याचा व्यासंग होता. किरणताई चित्रे आमच्या कविता तपासून घ्यायची, अनिल दिवेकर किती संधी दिली. तर मला आजच्या मुलांना येथून हे सांगायचं आहे की तुम्ही तुमचं साहित्य व्हॉट्सअपवर टाकता, फेसबुकवर टाकता, आज व्यक्त होण्याचं ते साधन आहे, जरूर तुम्ही ते करा, परंतु अंगठे फुलं असं याच्या मोहात तुम्ही येऊ नका, ते स्वीकारा. मी नाकारत नाही आनंद, तुम्ही मला वा म्हणता तर ते मी वा स्वीकारलं पाहिजे, पण त्या वाच्या खोलात मला जाता आलं पाहिजे. वा अलीकडे काय झालं माहितीये का, की एखाद्या अगदी मुलांनी कविता आपली विचारली कशी आहे, खरं मत सांगितलं ना, इथे वृत्त चुकलंय, इथे यमक नाही, तर त्याला वाटतं की प्रवीण सर जरा आपल्यावर टीका करतात, तर हे कुठेतरी आलं पाहिजे असं मला वाटतं. आणि लगेच मिळणारं बक्षीस, ताबडतोब नाव आहे, याच्या पलीकडे आनंद घ्या. प्रसिद्धी जो आनंद आहे ना, तो वयासारखा असतो. तारुण्य मागे पडतं तसं प्रसिद्धी पण मागे जाते. शून्यातून आपण येतो तसे आपण शून्यातच जात असतो. शून्य ते शून्य याच्या मधला जो प्रवास आहे तो आपण अर्थपूर्ण करायचा असतो. म्हणून तरुणांनी पण तारुण्यातच आपल्या प्रगल्भ प्रौढपणाची तयारी करायची असते, म्हणून वाचलं पाहिजे. तुम्ही आजची माध्यम वाचा, कालची वाचा, परवाची वाचा, पण तुम्ही तुमचं शिष्यत्व सोडू नका रे बाबांनो. कारण ना, माझ्या एका गीतातली ओळ आहे, श्रीधरजींनी ते संगीत दिलं होतं, श्रीधर फडक्यांनी, दे साध दे हृदय, आरती अंकलीकर टिकेकर आणि सुरेश वाडकरांनी ते गायले, दे साध दे हृदय. त्याच्यामध्ये एक ओळ आहे की ती ओळ अशी आहे की तृष्णेचा घट हा, धन हे माझे, जळ हे भवती, गमले ओझे, पहिलं तिरीचा मेघ हो हृदया, दे साध दे हृदया. मला आरतीताईंचा फोन आला की प्रवीण तुमचं गाणं आवडलं, पण मला पाण्याने भरलेला घट मला माहिती होतं, तहानेने भरलेला घट कसा, मला समजावून सांगा. कविता समजून घेणारे गायक असले ना, इतके अनुभव असते. मग तिथे मी सांगितलं ते तरुणांना सांगायचंय की कलावंत तोच असतो की ज्याची श्रीमंती तृष्णा आहे, तहान आहे, मला अजून गाठायचंय. लोक म्हणतात की या शिखरावर, पण आपला तो पायथाच पाहिजे, कारण शिखरावर जाणाऱ्याला पुढचं शिखर दिसलं पाहिजे. आणि त्यामुळे जळ आहे भवती बक्षीस हे नाव, हे कार्यक्रम, हे गुच्छ आहे, ओझ झालं पाहिजे, तहान ही श्रीमंती आहे, तेवढी जप आहे. मी सांगेन कवितेची तहान आहे. तर खूप कार्यक्रमाचा शेवट आपण आपल्या कवितेने केला, फार मजा. आणि ही कविता ही नेमकी ती अशी आहे की कुठल्याही काळामध्ये ती एका वेगळ्या संदर्भात प्रकाशमान देईन. पण त्याबरोबर मी सांगेन की कवितेची गाणी होण्यामध्ये हे सगळे संगीतकार, हे सगळे गायक, ही सगळी मंडळी, आणि विशेष म्हणजे भाग्याने माझ्या मंगेशकरांचा स्पर्श माझ्या कवितांना झाला. मीनाताईंनी संगीत दिलेलं पाऊस पहिल्यासारखं गाणं उषा त्यांनी गायलेलं, किंवा दिदींचा स्वर माझ्या यानं मिळणं, त्याच्या कवितांची गाणी होणं, या सगळ्यांना ही माझी कविता मी समर्पित करतो. मला खूप आनंद वाटला की आज या व्यासपीठावर की जो कार्यक्रम माझ्या उमलत्या वयात दिग्गजांना पाहून असं घडलं पाहिजे असं म्हणून मी थोड्याशा श्रद्धा वेल्हा डोळ्यांनी बघत असायचो. तर त्या कार्यक्रमात आज मला निशिगंधा आपल्यासारख्या, सर खरं तर आम्ही आपले ऋणी आहोत, आपण ती घेणार. आपण स्वतः साहित्यिक आहात, कवयित्री आहात, ही नुसती स्तुती नाही,
तर असतातच, एक दिलं की संवादक असतात, तर तो जे स्पंदन मला मिळालं ते भाग्य आहे. ते सांगून मी कविता सादर करतो आणि मी रसिकांना ती अर्पण करतो. कवितेचं शीर्षक आहे कवितेची फुलवात. वा, कुठल्याही काळात दीपोत्सव होईल. कशी अवचित झाली दिवे लागण घरात. तर माझं घर काय होतो 10x10 पण आजही दिवाळी ओसरली नाही. कशी अवचित झाली दिवे लागण घरात, काळोखाच्या गाभाऱ्यात कवितेची फुलवात. वा, प्रकाशले आत काही, प्रकाशले आत काही उजळले अवकाशी, प्रकाशले आत काही उजळले अवकाशी, काही गवसले तेथे जाणवले अविनाशी. मनाची अवस्था कशी झाली मग सृजनाचा साक्षात्कार झाल्यावर, तर गंध कस्तुरी प्राशून, गंध कस्तुरी प्राशून मृग व्हावा वेळा पिसा, क्षण चंदन वनात भिजलेला प्राण तसा. खूण अहेवपणाची, हे सौभाग्यपण नियतीनं कलावंताला दिलेलं असतं. खूण अहेवपणाची भाळ आभाळाचे होई. वा, खूण अहेवपणाची भाळ आभाळाचे होई, निळ्या घनाची चाहूल जीव चिंब चिंब होई. पुन्हा सृजन हुंकार, वैशाख वणवा जातो पुन्हा ढग भरून येतात. कलावंताला वाटतं की अरे आपलं थांबलं की काय, आपल्या हातून निर्माण होईल की काय. नाही, शिशिरानंतर वसंत, वसंतानंतर शिशिर, शरद, सगळे ऋतू हा बहर मिळतो, काही सरणार नाहीये. आता आपण जगडं लोकांचं सुरेल होणार आहे. पुन्हा सृजन हुंकार, ओळ सळाळून जाई हाती बिजली धराया. वा, हाती बिजली धराया पूर्व संचिताची घाई. क्या बात आहे, पूर्व संचिताची घाई. मग काय होत, भर उन्हात नाहतो पारदर्शी चांदण्यात. वा, भर उन्हात नाहतो पारदर्शी चांदण्यात, काळोखाच्या गाभाऱ्यात कवितेची फुलवात. कवितेची फुलवात. वा सर, मनापासून नमस्कार करते. आणि प्रतिभा आणि प्रतिमासाठी इतका वेळ काढलात आपण आणि इतक्या मनसोक्त शब्दांचा आशीर्वाद दिलात, त्याबद्दल मनापासून नमस्कार. पण तत्पूर्वी आपला निरोप घेण्याआधी मला आपली एक स्वाक्षरी हवी आहे. आपण बसा सर.